हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठी मध्ये आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळासाठी स्पेशल असे शंकरपाळे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। रवा न वापरता इतके खुसखुशीत असे शंकरपाळे योग्य प्रमाणासह तुम्ही सुद्धा या प्रकारे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। तुमचे सुद्धा शंकरपाळे याच प्रमाणे खुसखुशीत असे बनतील। चला तर मग शंकरपाळे बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे एका पातेल्यामध्ये मी ही एक वाटी साखर घेत आहे, त्यामध्येच आपण एक वाटी पाणी टाकूया। ज्या वाटीने साखर मोजली होती त्याच वाटीने आपण सर्व पुढचंही प्रमाण इथे घेणार आहे। त्याच वाटीने एक वाटी साजूक तूप यामध्ये घालूया। इथे मी एक वाटी साखर, एक वाटी पाणी आणि एक वाटी तूप हे प्रमाण वापरलेलं आहे। आता हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे। लो फ्लेमवर सतत मिक्स करत यामधली साखर आता विरघळली गेलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। गरम मिश्रण इथे वापरू नका। हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण मैदा मोजून घेऊया। इथे मी ज्या वाटीने साखर मोजली होती त्याच वाटीने हा मैदा मोजत आहे। इथे मी ही पहिली वाटी, ही दुसरी वाटी, अशा सहा वाटी मैदा मी इथे वापरत आहे। इथे पूर्ण सहा वाट्या मैदा मी यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे पूर्णपणे 1 किलो मैदा मी ह्या मिश्रणासाठी इथे वापरलेला आहे। ज्या वाटीने मोजून मी हे मिश्रण बनवलेलं आहे ते 1 किलो मैदा भिजवण्यासाठी पुरेसं होतं। हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। आपण थोडं थोडं करत हे या मैद्यामध्ये टाकूया। जर तुम्ही साखर, पाणी आणि तुपाचं प्रमाण मोजण्यासाठी थोडी छोटी किंवा मोठी वाटी वापरली तर त्यासाठी तुम्हाला मैद्याचं प्रमाण हे थोडं कमी किंवा जास्त लागू शकतं। त्यामुळे जे साखर, पाणी आणि तुपाचं मिश्रण आहे त्यामध्ये भिजेल इतकाच मैदा तुम्ही वापरा। आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याचा एक गोळा बनवून घेऊया। ह्या मिश्रणामध्ये मावेल इतपतच मैदा वापरायचा आहे। जर तुम्ही जास्त मैदा किंवा पाणी आणखी ॲड केलं तर ह्याचं प्रमाण बिघडू शकतं आणि तुमचे शंकरपाळे खुसखुशीत बनणार नाही। त्यामुळे हेच योग्य प्रमाण ठेवून तुम्ही सुद्धा शंकरपाळे बनवा। सर्व व्यवस्थित मिक्स करून मी ह्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे। आपण हा थोडासा मळून घेऊया। इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे, ह्याला रेस्ट द्यायची बिलकुलही गरज नाही आहे। ह्याचा आपण एक छोटा गोळा घेऊ आणि ह्याची याप्रमाणे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। ह्याच्या साईड्सला थोडे क्रॅक पडतील पण काळजी करू नका। आपण सर्व बाजूंनी एकसारखी ही पोळी लाटून घेऊया। इथे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। माझ्याकडे हे पिझ्झा कटर अवेलेबल होतं, त्याने मी हे कट करते। आधी आपण साईडच्या सर्व कडा कट करून घेऊ जेणेकरून पोळीला जे क्रॅक पडलेले आहे तो भाग निघून जाईल। सर्व साईड्स काढून घेऊ आणि हे आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे। आता मी इथे थोड्याशा मीडियम साईजचे हे शंकरपाळे कट करून घेत आहे। तुम्हाला ज्या आकाराचे शंकरपाळे हवे असतील त्या आकारामध्ये तुम्ही हे कापू शकतात। तुम्ही हे चाकूनेही कापू शकतात किंवा जर तुमच्याकडे कापणी असेल तर त्यानेही हे शंकरपाळे खूप छान असे कापले जातात। सर्व शंकरपाळे आता इथे मी कापून घेतलेले आहेत। साधारणतः एवढ्या जाडीचे आपल्याला हे शंकरपाळे हवे आहेत। आता आपण एका उलथण्याच्या मदतीने हे शंकरपाळे काढून घेऊयात। सर्व शंकरपाळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। सर्व शंकरपाळे तळण्यासाठी आता तयार आहेत। इथे मी एका कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं, यामध्ये आपण एक छोटा पिठाचा गोळा टाकून बघूया।
याप्रमाणे हा पिठाचा गोळा हळूहळू वर येतोय, इतपत आपल्याला हे तेल गरम हवंय। आपण हे शंकरपाळे मीडियम टू लो फ्लेमवरच तळणार आहोत, हाय फ्लेमवर हे तळू नका। आता आपल्याला जितपत तेल गरम हवंय तितपत हे झालेलं आहे, यामध्ये आपण शंकरपाळे टाकूया। जर हे शंकरपाळे एकमेकांना चिकटलेले असतील तर काळजी करू नका, तेलामध्ये टाकल्यानंतर हे आपोआपच वेगवेगळे होतात। इथे थोडे थोडे करून मी हे शंकरपाळे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत। एकदमच जास्त शंकरपाळे आपण यामध्ये टाकायचे नाहीये, थोडे थोडे शंकरपाळे आपल्याला इथे तळायचे आहेत। आणि हे शंकरपाळे तळताना गॅस लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ठेवायचं आहे। आता झाऱ्याने अलगद हलवत आपण हे शंकरपाळे छान कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता ह्या शंकरपाळ्यांना थोडासा गोल्डन असा रंग येत आहे, पण हे अजून पूर्णपणे तळले गेलेले नाही आहेत। आपण आणखी 2 ते 3 मिनिट हे तळून घेऊया। आता ह्या शंकरपाळ्यांचा रंग छान बदलला गेलेला आहे आणि खूप सुरेख असा रंग यांना आलेला आहे। इथे आता आपले हे शंकरपाळे तळून झालेले आहेत, हे आपण एका झाऱ्यावरती काढून घेऊया, जेणेकरून सर्व एक्सेस जे तेल असेल ते निघून जाईल आणि आपले शंकरपाळे तेलकट होणार नाहीत। हे सर्व शंकरपाळे तळून आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। इथे हा शंकरपाळ्यांचा बॅच तळून झालेला आहे, याचप्रमाणे आपण सर्व शंकरपाळे तळून घेऊ। याचप्रमाणे मी इथे सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आहे। बघताच खावेशे वाटतायत ना हे शंकरपाळे। तुम्ही सुद्धा न बिघडता ह्या दिवाळीला या प्रकारे शंकरपाळे नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। तुम्ही सुद्धा मी वापरलेलंच योग्य प्रमाण वापरलं तर तुमचेही शंकरपाळे माझ्याप्रमाणेच खुशखुशीत बनतील। जर तुम्हाला माझा आजचा हा शंकरपाळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा।